या तीन बिल्डिंग बनाते हैं, वो सब इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं। तकरीबन 125 से 150 प्रोजेक्ट इसमें डिस्प्ले में रहेंगे, इसमें रजिस्टर्ड घर और सब हम लोग के यहाँ के जो मेंबर लोग हैं उनकी तरफ से रेरा रजिस्टर प्रोजेक्ट पूरा डिस्प्ले किए, रजिस्टर है नहीं है कुछ आज गलत पेपर्स देखे, अच्छा ऐसा पत्र भी आया है हमको, तो हम लोग यही कहना चाहते हैं कि हम और इसमें लेने वाला कभी भी अपने आप को सुरक्षित महसूस कर सकता है। और दूसरा इस या तीन बिल्डिंग बनाते हैं वो सब इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं, तकरीबन 125 से 150 प्रोजेक्ट इसमें डिस्प्ले में रहेंगे, इसमें रजिस्टर्ड घर और सब हम लोग के यहाँ के जो मेंबर लोग हैं उनकी तरफ से रेरा रजिस्टर प्रोजेक्ट पूरा डिस्प्ले किए, रजिस्टर है नहीं है कुछ आज गलत पेपर्स देखे, अच्छा ऐसा पत्र भी आया है हमको, तो हम लोग यही कहना चाहते हैं कि हम और इसमें लेने वाला कभी भी अपने आप को सुरक्षित महसूस कर सकता है। और दूसरा इस जगह बाबत महापालिकेने कारवाई सुरू केली, मात्र ज्या इमारती त्यावेळेला डिक्लेअर केलेल्या त्यावर अजूनही कारवाई त्यांनी केलेली नाही महापालिकेने, अशा अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं असं आमचं जाहीर मागणी आहे। जे चुकीचं काम करतायत त्यांना बांधकामांचा आदेश प्रश्न तसंच कायम, संघटना म्हणून आपण काय नवीन आयुक्तांसमोर आम्ही याबाबतची चर्चा झालेली आहे आणि आजही आमची त्यांच्यासोबत भेट आहे। जे ठिकाणी अनधिकृत बांधकाम होत आहेत तिथला स्थानिक पदा जो कोणी अधिकारी आहे त्याला जबाबदार धरून त्याला कारवाई करावी अशी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत। तुमची भूमिका काय आहे? आमची भूमिका तीच आहे की अनधिकृत बांधकाम शहरामध्ये झाली नाही पाहिजे। पुन्हा एकदा एका नव्या एक्झिबिशनचं नव्या पद्धतीने समोर येत आहे, सर्वसामान्यांचा कसा फायदा असू शकतो आणि कल्याण डोंबिवली याचा कसा फायदा? कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये क्रेडा MCH आहे, कल्याण डोंबिवली युनिट जे आहे ते 13वं एक्झिबिशन यावर्षी आम्ही करतो आहे। गेली 12 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रदर्शनाला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आज या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही हे सांगू इच्छितो की कल्याण डोंबिवली सुधारत आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणावर कामं सरकारची चालू आहेत आणि आम्ही ग्राहकाला एक वेगळ्या प्रकारचं आवाहन करतो आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आल्यामुळे आपण कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेतलं पाहिजे। या ठिकाणी परवडणारी घरे आहेत, जे मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय पंतप्रधान साहेब यांचं उद्दिष्ट आहे की परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजेत आणि कल्याण डोंबिवली हे असं शहर आहे की ते परवडणारी घरंच लोकांना दिली जातात आणि जास्तीत जास्त प्रकल्प कल्याण डोंबिवली सुरू असल्यामुळे लोकांनी कल्याण डोंबिवलीमध्ये घर घ्यावं ही आमच्या MCHI क्रेडाईच्या वतीने आम्ही ग्राहकांना विनंती करतो। नागरी वस्ती वाढत आहेत परंतु त्याबद्दल